परभणी शहरातील जिल्हा परिषद क्वार्टर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जवाब दो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारोच्या संख्येने युवक उपस्थित होते. हे आंदोलन जिल्हाध्यक्ष बाबाजी दुराणी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तर तरुण तडफदार युवा नेते शांती स्वरूप जाधव यांच्या संघटन कौशल्याने सर्वांचे एकच लक्ष लागले होते. तर शांती स्वरूप जाधव यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. या आंदोलनाला मार्गदर्शन करताना राजेश दादा विटेकर यांनी परभणी जिल्ह्याचा विकास झाला नसून तरुण आज बेरोजगार झाला आहे, त्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळावे याकरिता भव्य नोकरी निर्माण करण्यासाठी मेळावा घेणार असल्याचे राजेश दादा विटेकर यांनी सांगितलं आहे. तर माजी खासदार सुरेश जाधव यांनी भाजप सरकारवर घणाघाती आरोप करत या युती सरकारने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं असून हे सरकार खोटं बोलणार आहे, सर्वसामान्य माणूस आज देशद्रोहीला लागला असल्याने या सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे असे सांगितले आहे. या कार्यक्रमाचे यशस्वीपणे व नियोजनबद्ध आंदोलन करून युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले शांती स्वरूप भैया जाधव यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. आपण पाहूयात ब्युरो रिपोर्ट. आज परभणी शहरातील जिल्हा परिषद क्वार्टर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जवाब दो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारोच्या संख्येने युवक उपस्थित होते. हे आंदोलन जिल्हाध्यक्ष बाबाजी दुराणी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तर तरुण तडफदार युवा नेते शांती स्वरूप जाधव यांच्या संघटन कौशल्याने सर्वांचे एकच लक्ष लागले होते. तर शांती स्वरूप जाधव यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. या आंदोलनाला मार्गदर्शन करताना राजेश दादा विटेकर यांनी परभणी जिल्ह्याचा विकास झाला नसून तरुण आज बेरोजगार झाला आहे, त्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळावे याकरिता भव्य नोकरी निर्माण करण्यासाठी मेळावा घेणार असल्याचे राजेश दादा विटेकर यांनी सांगितलं आहे. तर माजी खासदार सुरेश जाधव यांनी भाजप सरकारवर घणाघाती आरोप करत या युती सरकारने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं असून हे सरकार खोटं बोलणार आहे, सर्वसामान्य माणूस आज देशद्रोहीला लागला असल्याने या सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे असे सांगितले आहे. या कार्यक्रमाचे यशस्वीपणे एक युवक म्हणून बघतो असे आमचे मित्र जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष. आपल्या जिल्ह्याच्या बाजूला दोन जिल्हे आहेत, एक नांदेड जिल्हा, लातूर आणि जालना. जालना जिल्हा आधी एक तालुका होता, आज त्या जिल्हा जिल्हा म्हणून त्यांना ओळखला जातो. पण त्या जिल्ह्यामध्ये आज बघा किती सुधारणा झालेली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा किती सुधारणा झालेली आहे, लातूरमध्ये सुद्धा बघा. पण परभणीमध्ये आज 30 वर्षापासून कुठलीही सुधारणा नाहीये. सुधारणा करायची असेल आणि या परभणी जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर एकच विचार, एकच ध्यास, एकच वादा आणि तो आहे विटेकर दादा. याच्याशिवाय आपल्याला मार्ग नाही दादा. आम्ही यावेळी सर्व उपस्थितांच्या माध्यमातून भजे तळण्याचं सुद्धा एक आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलेलं आहे. मागील काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांना भजे तळण्याचा सल्ला दिला होता. ह्या सल्ल्याचा राग मनात धरून युवक काँग्रेसच्या वतीने व शांती स्वरूप भैया यांच्या वतीने आज आंदोलन संपल्याच्या नंतर सर्व उपस्थितांच्या वतीने गॅस शेगडी पेटवून त्यावरती भजे तळून एक आगळं वेगळं आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं आहे. या शांती स्वरूप भैया जाधव यांच्या ह्या आंदोलनाचं सर्वत्र चर्चा होत आहे.